जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागाचं टोक म्हणजे आणि पठार। हा आणि पठार पिण्याच्या पाण्यापासून नेहमी वंचित असलेला हा भाग असतो। या भागामध्ये गेल्या काही 2-4 वर्षापासून चांगला पाऊस पडतोय, लोकप्रतिनिधींचं नियोजन चांगलं आहे, बंधारे चांगले भरत आहेत, त्यामुळे शेतकरी आता वेगवेगळे पिकं करतोय। याकडे प्रामुख्याने रब्बी हंगामामध्ये ज्वारीचं पीक निघतं, पावसाळ्यामध्ये बाजरी निघते आणि हल्ली गेल्या 2 वर्षापासून या भागामध्ये कांद्याचं पीक घेतलं जातं। माझ्या पाठीमागे आता ही कांद्याची लागवड केलेली आहे, पीक अतिशय चांगलं आहे। हिवाळ्यामध्ये या पिकावर काही प्रमाणामध्ये करपा पडू शकतो, परंतु कांद्याचा बाजारभाव जरी कमी जास्त होत असले तरी शेतकऱ्याला या पिकातून 4 पैसे मिळतील अशी बळीराजाला अपेक्षा असते आणि म्हणूनच शेतकरी मोठ्या प्रमाणात भांडवल घालून ह्या कांद्याची लागवड करतोय। अनेक पठाराच्या शेतकऱ्यांना ह्या कांदा पिकापासून एक मोठा आधार मिळतोय आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचं कुटुंब चालवण्यासाठी आणि वर्षभराचं अर्थकारण सुधारण्यासाठी ह्या पिकाचा उपयोग होताना दिसतोय। कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून गेलेलं आहे, जगाचा पोशिंदा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला आहे। सध्या कांद्याला बाजारभाव वाढत आहेत, त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याला समाधान व्यक्त होत आहे। भविष्य काळामध्ये कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील आणि अनेक पठारावरील गोरगरीब शेतकरी सुजलाम सुफलाम होईल। प्रामुख्याने पिंपळगाव जोगा आणि चिल्हेवाडी पासघर ही जी 2 धरणं आहेत, ह्या धरणावरचं जर पठारावर पाणी आलं तर हा शेतकरी खऱ्या अर्थाने समाधानी होईल। आजवरचे अनेक लोकप्रतिनिधी या जनतेला पाणी आम्ही देऊ असे शब्द दिले, कोणालाही ते शक्य झालं नाही। मागच्या 15 जिल्हा परिषदेच्या नेत्या आशाताई बुचके यांनीही शब्द दिला आहे, या पठारावर मीच पाणी आणणार, पाहूया भविष्य काळामध्ये ते या भागामध्ये पाणी आणण्यासाठी सक्सेस होतात का। जर या भागामध्ये पाणी आणलं तर शेतकरी अधिकाधिक संपन्न होईल, आर्थिक त्याची बाजू भक्कम होईल आणि खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा स्वतःच्या पायावर उभा राहील। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, नळवणे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।